अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे समस्त नाभिक समाज बांधवांच्या वतीने नाभिक समाजाच्या आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांचा 529वा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला। पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्याचबरोबर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते। परंतु जागा सोडला आणि बाईची नदी जवळच आहे, पण तिला भ्रम झाला। नाकातील नदी मंगळसूत्र दाखवले, तिला भ्रम झाला की माझी न धारवले, माझी न धारवले, रडायला लागली बाहेर म्हणल्या काहून रडते, म्हणजे न धारवले, म्हणजे सापडून घेते, म्हणजे तू जेवण दे, म्हणजे जेवण दे साडी, म्हणजे साडी दोन, पण तिला घरात नेलं, गोदरीच्या गावात उभी केली, म्हणजे तिथे बर्दी मोडून जे पडलं तिकडे झड मारायला लागले, म्हणजे तिकडे इकडे तिकडे कुठे। तसं परमात्मा आपल्या जवळच आहे, तो लांब नाही। देव आहे तुझं पाशी, तरी तू जागा भुलत असेल। भ्रमामुळे आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही, हा भ्रम नाही शकत ग्रंथ वाचावा। देहाचा भ्रम आहे, तरुणपणाचा भ्रम आहे। अरे हे तरुणपण कहा नष्ट होते समजत नाही। जो दिवसाची जाईल जेवाणी होशील तू निराश, तो कुठे मला सांगा, जेवण पण टिकणार नाही। दुपारची सावली एका ठिकाणी राहते, ते चालत राहते, तसं जीवनाचं सौंदर्य नष्ट होत असते कधी कधी। धन मी कायम राहणार नाही, ते जाणार आहे। या धनाचा धरी विश्वास, जरी श्री तरुवर छाया, धनाचा विश्वास धरायचा नाही। त्या आज आपल्याकडे दुसरीकडे जाईल, तिसरीकडे जाईल, फिरत राहते। लक्ष्मी हे चंचल आहे, धनाचा अभिमान धरू नका, तरुणपणाचा अभिमान धरू नका, रूपाचा अभिमान धरू नका, महाराजांना सत्तेचा अभिमान धरू नका। सत्ता ही काय टिकणारी नाही, सत्ता टिकते का नाही, ते कधी जाईल सांगता येत नाही। कोंडिले अनंत नम्रवा, वाणीनं नम्रवा, मनानं नम्रवा, शरीरानं नम्रवा, ताट माणसाला देऊ मिळत नाही, अभिमान माणसाचा देऊ येत नसतो। हित व्हावे तरी दम्म दूरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची, आवडे फल गायीचे कांती, अलम हेती लाभ भरा। म्हणून संतांनी फार मोठी नम्रता शिकवली। संत मोठे पदावर होते, पण ते समाजाकडे नम्र झाले। मला कल्पना भरलेलं भांडा आवाज करत नाही, जे फुल भरलेलं भांडं आहे पाण्यानं ते आवाज करत नाही, आणि अर्ध भांडा आवाज केल्याशिवाय राहत नाही। आता पाणी पडला, नदी मोठी आहे, उहाचे पण आवाज करत नाही, नाड्याने पाणी कमी आहे, पण मोठ्याने आवाज केल्याशिवाय राहत नाही। संपूर्ण कुंभ न करोती शब्द, मोठ्या कुंभमुळेला आवाज करत नाही। संपूर्ण कुंभ न करोती शब्द, अर्ध घोटो घोषण विद्वान कुलो न करोती गर्व, अज्ञान यंत्र बहुजल पयंती। विद्वानांचं गर्व पडत नाही, ज्ञानोपरा ज्ञानी होते, तो देवता मी मूर्ख आहे। गेलेली तरी मी मूर्खो, जरी झाला विवेको, तरी संत कृपा देवको सहयोग असे। ज्ञानोपरा मोठ्या मोठावर गेले, पण ते नमण झाले। आणि त्यांनी मोठे पण मागितलं नाही, मोठे पण दुखाला कारण आहे। लहानपण दिला देवा, मुंगी सागरेचा रवा, आयरावर रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाणं व्हावे लहानावणे लहान। परमात्मामध्ये लहान भक्ती करा, देवाची प्राप्ती होईल। शिशू झाल्याशिवाय बोल बोल, काही माणसं अशी बोलतात टोचून, जसं इंग्रज म्हणा इनपुट कसा चावतो, तशी काय बोलायची पद्धत आहे काय? अरे कसं बोलावं? ज्ञानपरांनी विचारा, तरीसे साथ आणि मवाड, मिळतं आणि रसाड, शब्द जैसे कलोड अमृत आहे। जर वाईट बोललं तर जवळचा समाज लांब नाही शक्यता, गोड बोला दहा माणसं जवळ येतात। मग ज्ञानपरांनी कसं शिकवलं? गोड बोला, विचिती वचन जेणे राहे समाधान। ज्ञानपराया प्रभुपराया संत बोलले, ते लोक ऐकूनच राहिले। 700 वर्ष झाले ज्ञानपरायणांच्या आल्या, तरी ज्ञानपरायांची गोडवाणी आमच्या जगात प्रसिद्ध आहे। 9000 वय ज्ञानेश्वर महाराजांच्या गोड लिहिले, माझा मराठाची बोल कौतुके, अमृताचे पैसा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवी। ज्ञानपरायांची मराठी वाङ्मय
शब्द छोटे जरी असतील त्याचा अर्थ महान सांगितलेला आहे. या जगामध्ये संत हे जगाकरता लहान झाले, त्यांनी हे ज्ञान जगाकरता जवळ ठेवलं. जसा पैसा आपण नेहमी बँकेत टाकून ठेवला की तो बरं स्थिर राहत नाही, तो वाटत राहा दान करत राहा असा. काही माणसं आहे जन्म ठेव करून टाकतात. दान केलं अष्टश उशारण दान सत्यम कंठस्थ उशारण लक्ष्मी अशी माता त्या निमित्तानं अन्नदानबी आहे. आता पुढे भव्य दिव्य सप्तमी आहे, गजानन बाबा येत आहे त्या गावात. फार मोठी कृपा आहे संतांची, सगळे करून कोणाला कृपा झाली, संतांची कृपा झाली. कोणी लोक एवढे एकत्र जे शासन काम करू शकत नाही, मी संतांची शब्द काम करतात. शासनही काम करू शकत नाही. काय सांगतो तुम्हाला, हॉटेल अन्न पवित्र नाही, गोड असे पण पवित्र नाही. घरचं अन्न गोड बी आहे, पवित्र बी आहे, पण बाहेर भक्षण करू नये. काय संतांनी सांगितलं, आचार संहिता चांगली असावी. आचार जर तुमचा चांगला असेल तर देव तुमच्या जवळ आहे. तुमचा आचार जर घट्ट झाला तर देव जाण्याची शक्यता आहे. पान खाऊ नये, काही ते डबरेलं पान खाला. बुलढाणा एका माणसाला मला 55 रुपये काय आणला, काय नुसतं घुसको होतं ते पोपायचे बिया होत्या, काही धरणे होते, काय म्हणतात काय पाण्या पोपाय, म्हणजे पानामध्ये पैसे जाताना पाहिजे. पानं खाऊ नये, बिड्या पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, तंबाखू काढा, चापड पाणा होईल की कपाटा ठेवून देते बरोबर. म्हणलं ना काय पाणी, म्हणलं भाऊ साहेब तुम्ही तांबाखू खाता पण चापड पाहून वाटता, पण मी रोजेन तर म्हणे म्हणतो थोडं ना. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लाभ तांबाखूच सुना, मी तुझा सुना मित्र जाणार जन्म जन्मी उद्धवा. तांबाखू खाऊ नये, बिडी खाऊ नये, व्यायाम करावा, ब्रह्मचारी पालन करा, त्याचे तेच तयार होते माणसाचं, माणसाचं शरीरावर तेज निर्माण होतं. म्हणून संतांनी नुसतं बुद्धी सांगितली की मंदिरात जाऊन घंटी वाजवा. अरे घंटी तर कुठे निकडे वाजवा, पण माणसाचे मन दुरुस्त झाले. आचारसंहिता चांगली असावी, दुसऱ्या गोष्टी मन चांगला असा. काही काही माणसं जळत राहा, जळू नये. तू जर जळलं तर आमच्याकडून जळते ते मनुष्याचं पोट दुखायला लागतात. काहून दुखते घराच्या म्हणजे काहून दुखतं पोट, शेजारी बोलवले दुराने बोलवले पोट दुखते, पोट दुखते डॉक्टरांना, म्हणजे त्यांना दुखत नाही. बहिणीची भगत आली का म्हणे नाही, आईने खाल्लं का म्हणे त्यांना नाही. पोट कधीपासून दुखते, म्हणजे त्यांना पिठी कधीपासून पोट दुखते त्यांना, याने कोणतं औषध आणता का. अरे जळू नये, याचा त्याचा प्रारंभ आहे. तर मा हे प्रारब्धने म्हणत असते, प्रारब्ध दिवशी होईल धन आणि प्रारब्ध दिवशी वाढे मा का शोषणाशिवाय भज मला आपण घरी काय ज्ञानवाला सांभाळून घेतात. लोकांना माऊली आहे ती, आपण त्यांची लेकरं आहे. माऊलीला लेकरांची दया असते म्हणून ते सांभाळून देतात. तुम्ही सांभाळली संगती भय निरसली खंती, त्या संतांनी मला सांभाळलं. मग साधूची कृपा संपादन करा, हस्तकृपा, नेत्रकृपा आणि दर्शन कृपा, अशा तीन प्रकारच्या कृपा आहे साधूच्या. डोक्याला हात ठेवणे, त्यांचं दर्शन होणे. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. लोक साधूला घरी येतात, पूजन करतात, नारळ साठी दक्षिणा घेऊन त्यांचा सत्कार करतात. हवे लोक नास्तिक लोक म्हणतात, संत येती घरा तो दिवस नाही बहरा, खिडक्या दरवाजे बंद करा, नाही तर मागून शिरतील भरा भरा. साधूचा वारा राहू देत नाही. एक साधू ठेवला म्हणजे काय सांगा तुम्हाला, देव शांत होत असतो. काय शक्ती आहे साधूमध्ये, त्या ठिकाणी संत आहे. कारण मुक्ताबाईच्या वाडीला 40,000 लोक होते. काय मुक्ताबाईच्या मुनी अड्डांच्या मला मुनी अड्डा नाही, काही निरोप नाही, काही फोर नाही, पण लोक गेल्याशिवाय तिथला नुसता माती कपायला लावतो. संत चरण रज लागता सहज, तर नुसतं रज आपल्या कपाळाला लागलं की आपलं कपाळ शांत होतो. मुक्ताबाई दर्शन करा, श्री संताची या माथा चरणामध्ये साष्टांग हे तरी दंड होत म्हणजे भूमीवर जाणार. तरी संतांच्या भेटी होतात, साधू संतांचं दर्शन होते, आपल्याला ज्ञान प्राप्त होते. एवढ्या करता या मंडळी सेना महाराजचा हा उत्सव सुरू केला, त्यांना धन्यवाद देतो. अन्नदानबी आहे, आता आरती होईल, नंतर सगळ्यांना महा यांची पुण्यतिथी आज आपण ती पूर्ण
धडाक्यानं मोठ्या उत्साहानं होत आहे. बत्तीपूर इथेच नाही, इथं तर जामनेर इथे फार मोठी झाली आहे, फार जामनेर झाली आहे. 25 कृषीमध्ये आपल्या पूर्ण 24 खेड्यामध्ये पूर्ण अशी धुमधामनं अशी संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी झाली आहे. आणि अशी हे दरवर्षी याच्यापेक्षा मोठी व्हावी अशी देवापुढे प्रार्थना करतो. आणि संत सेना महाराजापुढे चरणी नतमस्तक होतो ना, अशी याच्यापेक्षा मोठी हो देवापुढे प्रार्थना करतो. जय बोला संत सेना महाराज की जय. श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामध्ये पंढरी महाराजांनी आपल्या तुसा अशा वाणीमधून आम्हाला जे ज्ञान दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी. विशेष म्हणजे त्यांनी याच्यातून आमचा समाज व्यसनापासून कसा दूर जावा यासाठी खूप काही असं सांगितलं. त्यांचे मी खरंच सांगतो की समाजाला याची गरज आहे की आपण व्यसनापासून लांब राहून शिक्षणापर्यंत कसं पोहोचू असं त्यांनी सांगितलं. आणि याची आमच्या समाजाला गरज आहे हे त्यांनी कसं पटवून दिलं हे आपण ऐकलंच. खरंच आज अशा या याच्यामधून आमच्या समाजाला कुठेतरी शिक्षण व्हावं, तर शिक्षणाची गोडी लागावी आणि व्यसनापासून दूर जावं म्हणून आम्ही अशा कार्यक्रम राबवावी अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो. जय संत सेना महाराज. आज सालाबादाप्रमाणे संत सेना महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम आम्ही फत्तेपूर नगरीमध्ये सर्व नाभिक समाज बांधव यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे. तरी नाभिक समाज बांधवाचा हा एक अनोखा सोहळा फत्तेपूर नगरीमध्ये साजरा केला जात आहे. संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तसेच प्रवचनाचा कार्यक्रमही आयोजित केलेला होता. उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या समाज बांधवांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये दिलेला आहे. त्यांचे आम्ही समाज बांधवांचे सर्व आम्ही संत सेना मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. संत सेना महाराज की जय. आज श्री संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा इकडे फत्तेपूर नगरीमध्ये साजरा होत आहे आणि पुन्हा जो नाभिक समाज बांधव आहे त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन खूप चांगल्या प्रकारे हा सोहळा साजरा करत आहे. आणि इथं त्यांनी सर्वांनी मिळून इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि थोड्याच वेळात इथं आमचे हरिभक्तपरायण आपले पंढरी महाराज वाघ कुरोळा बाजार यांचं असं सुश्राव्य असं प्रवचनाचा कार्यक्रम इथं झालेला आहे. आणि एवढंच नाही तर सर्व नाभिक बांधवांनी सर्व दुकानं आज बाजार सोमवारचा बाजार असून सर्व नाभिक समाजांनी एकत्र येऊन पूर्ण दुकाने बंद ठेवून हा उत्सव एक प्रकारे चांगल्या प्रकारे साजरा केलेला आहे. तरी मी पूर्ण समाज बांधवांचे आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की अशाच प्रकारे दरवर्षी सालाबादाप्रमाणे श्री संत सेना महाराजांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी व्हावा ही सर्वांना मी विनंती करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. श्री संत सेना महाराज की जय. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.